मनोज जरांगेंकडून आजपासून पुन्हा रास्ता रोको आंदोलन। आजपासून गावोगावी 11 ते 1 रास्ता रोको केले जाणार। रास्ता रोको करताना व्हिडिओ शूटिंग करा, जरांगेंचं मराठा आंदोलकांना आवाहन। मराठा समाजाला सरकारनं आरक्षण दिलंय त्यामुळे इतरांना त्रास होईल असं आंदोलन करू नका, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं आवाहन। मराठा समाजानं मनोज जरांगेंनी पुकारलेल्या आंदोलनाला ताकद आणि पाठिंबा द्यावा, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचं आवाहन। आजचा रास्ता रोको आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मराठा आंदोलकांनाही पोलिसांकडून नोटीस जारी, आंदोलन केल्यास पोलिसांकडून कारवाईचा इशारा। लोकांच्या अडचणींमध्ये भर न टाकता आंदोलन टाळलं पाहिजे, खासदार अशोक चव्हाण यांचा मनोज जरांगेंना सल्ला। जरांगेंनी सरकारशी भांडावं, कोणावर टीका करू नये, जरांगेंनी राहुल गांधींवर केलेल्या टीकेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचं प्रत्युत्तर। मराठा समाजाला आर्थिक मागास आरक्षणाचा लाभ मिळणार नाही, चंद्रकांत पाटील यांच्याकडून स्पष्ट, तर सगळे सोयरेवर लवकर तोडगा काढू, त्यामुळे जरांगेंनी आंदोलन करू नये, चंद्रकांत पाटील यांचं आवाहन। जरांगेंच्या आंदोलनाविरोधात वकील गुणरत्न सदावर्ते यांची हायकोर्टात याचिका, सोमवारपर्यंत जरांगेंनी भूमिका स्पष्ट करण्याचे कोर्टाचे आदेश, तर आजपासून होणारी आंदोलनं शांततापूर्णच असतील, जरांगेंच्या वकिलांची कोर्टात हमी। जरांगे म्हणतात आंदोलनाची हाक मराठा आंदोलक समितीनं दिली, तर जरांगेंचं वक्तव्य म्हणजे तो मी नव्हेच असा प्रकार, शांततापूर्ण आंदोलनात रास्ता रोको येत नाही, वकील गुणरत्न सदावर्तेंचा जरांगेंवर निशाणा। मनोज जरांगेंच्या मागणीवर सरकार सकारात्मक, मात्र जनतेला वेठीस धरू नका, मंत्री शंभूराज देसाईंचा जरांगेंना सल्ला, तर आंदोलन रास्ता रोको यामुळे तरुणांचं नुकसान होत आहे, देसाईंची प्रतिक्रिया। पंढरपूरमध्ये मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कार्यक्रमस्थळी मराठा समाज आक्रमक, सरकोली गावामध्ये विकास कार्यक्रमाच्या उद्घाटनावेळी मराठा बांधवांची घोषणाबाजी। जालन्यामध्ये रास्ता रोको आंदोलन करणाऱ्या 18 आंदोलकांना पोलिसांकडून प्रतिबंधात्मक नोटीस जारी, सार्वजनिक शांततेस बाधा निर्माण झाल्यास दखलपत्र गुन्हा दाखल करून ही नोटीस कायदेशीर पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येणार। ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिलं, याबद्दल ओबीसी महासंघाचे बबनराव तायवाडे आणि पदाधिकाऱ्यांनी देवेंद्र फडणवीसांचे आभार मानले। नाशिकच्या मालेगावमध्ये पंकज भुजबळांच्या दौऱ्याला विरोध, विरोध करणाऱ्यांविरोधात ओबीसी कार्यकर्ते आक्रमक, विरोध करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा, भुजबळ समर्थकांची मागणी। जरांगेंवर आरोप करणाऱ्या अजय महाराज बारसकरांवरती हल्ल्याचा प्रयत्न, बारसकरांवरील हल्ल्याचा कट पोलिसांनी उधळला, पोलिसांनी 2 हल्लेखोरांना ताब्यात घेतलं। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह बहाल, किल्ले रायगडावर तुतारी चिन्हाचं आज लॉन्चिंग होणार। शरद पवार गटाची तुतारी जोरदार वाजेल, शरद पवार गटाला नवीन चिन्ह मिळाल्यानंतर काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया, तर शेवटपर्यंत या तुतारीचा आवाज जाईल, थोरात यांचं वक्तव्य। शरद पवार गटाला तुतारी चिन्ह मिळणं हे सकारात्मक संकेत, तुतारी महाराष्ट्राच्या जनमानसांच्या हृदयात आहे, शिरूरचे खासदार अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया। तुतारी असणारी राष्ट्रवादी संपत चाली, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या पक्षचिन्हावरून चंद्रशेखर बावनकुळेंची टीका, ही निवडणूक मोदी गॅरंटीवर होणार, बावनकुळेंचा दावा। मशाली घ्या, तुतारी वाजवा, मात्र आता तुतारी वाजेल की हवा निघेल हे पाहावं लागेल, शरद पवार गटाच्या तुतारी चिन्हावर खासदार सुजय विखे यांचा टोला। एकीकडे शरद पवार यांच्या राजकीय आयुष्याच्या कारकिर्दीला 56 वर्ष पूर्ण होत असताना शरद पवार आज नवीन तुतारी वाजवत आहेत, हे पवारांचं राजकारण, आमदार गोपीचंद पडळकरांची चिन्हावरून पवारांवर टीका। ठाण्यामध्ये शरद पवार गटाकडून तुतारी चिन्ह मिळाल्यानंतर जल्लोष, शिवरायांच्या पुतळ्यासमोर तुतारी वाजवत आनंद साजरा केला। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला नवीन चिन्ह मिळाल्यानंतर पिंपरी चिंचवडमध्ये जल्लोष, यावेळी कार्यकर्त्यांकडून पक्ष कार्यालयासमोर तुतारी वाजवून आपल्या नव्या चिन्हाचा प्रचार। उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे दौऱ्यावर, बारामती लोकसभा मतदारसंघातील भोर मुळशी आणि खडकवासला मतदारसंघात कार्यकर्त्यांचे मेळावे घेणार। महाविकास आघाडीची आज पुण्यामध्ये सभा, पुण्यातील काँग्रेस भवनमध्ये होणाऱ्या सभेला शरद पवार, नाना पटोले आणि आदित्य ठाकरे उपस्थित राहणार। एबीपी माझाच्या बातमीनंतर जिल्हा प्रशासनाला जाब, जयगड किल्ल्याच्या दुरावस्थेची जिल्हा प्रशासनाकडून दखल, जिल्हा प्रशासनाच्या वतीनं तातडीनं पाहणी आणि अभ्यासाची मागणी। ठाकरे गटाचे आमदार राजन साळवींकडून जयगड किल्ल्याची पाहणी, येत्या अधिवेशनात याबाबतचा मुद्दा उपस्थित करणार, साळवी यांचं वक्तव्य। 28 फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यवतमाळ जिल्हा दौऱ्यावर, पालकमंत्री संजय राठोड यांच्याकडून पंतप्रधान मोदींच्या सभास्थळाची पाहणी।
केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पाबाबत दोघांमध्ये चर्चा झाली. आदित्य ठाकरेंचा गेल्या काही दिवसांपासून शाखांना भेटी देऊन पक्ष वाढवण्याचा प्रयत्न. आदित्य ठाकरेंना रोखण्यासाठी आज ठाण्यामध्ये शिंदेच्या युवा सेनेचं शिबिर. मुख्यमंत्री आणि श्रीकांत शिंदे शिबिराला संबोधित करणार. पालिकेच्या कथित स्ट्रीट फर्निचर घोटाळ्यामध्ये लोकायुक्तांकडे सुनावणी सुरू असताना टेंडरचं विभाजन करून 211 कोटींची निविदा काढण्यात आली. आदित्य ठाकरेंचा गंभीर आरोप. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघाचा आढावा. आज डोंबिवली पदाधिकाऱ्यांसोबत बैठक. म्हाडा कोकण मंडळाची आज 5,311 घरांसाठी सोडत. ठाणे शहर, ठाणे जिल्हा, रायगड, पालघर जिल्ह्यातल्या घरांची सोडत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ठाण्यामध्ये रामगणेश गडकरी नाट्यगृहामध्ये सोडत जाहीर. बुलेट ट्रेनचं काम अतिशय चांगल्या गतीनं सुरू. बुलेट ट्रेनचा पहिला टप्पा सुरत ते बिलीमोरा ऑगस्ट 2026 सुरू करण्याचा प्रयत्न. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या कामाला तत्कालीन ठाकरे सरकारमुळे विलंब. ठाकरे सरकारनं कामाला परवानगीच न दिल्यामुळे 2.5 वर्ष वाया गेली. मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांचा आरोप. मुंबईच्या मध्य हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर रुळांची दुरुस्ती आणि सिग्नल यंत्रणेतील तांत्रिक कामांसाठी आज रात्रकालीन ब्लॉक. रविवारी तिन्ही रेल्वे मार्गांवरती कोणताही ब्लॉक नाही. मुंबईकरांना दिलासा. कोकणातील प्रसिद्ध आंगणेवाडी जत्रेसाठी लोकमान्य टिळक टर्मिनस कुर्ला ते करमाळी विशेष रेल्वे. एलटीटी स्थानकावरून 1 मार्चला रात्री 10 वाजता ही विशेष ट्रेन सुरू. शिवसेना शिंदे गटाकडून उदय सामंत यांचे भाऊ किरण सामंत यांना रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून लोकसभेची उमेदवारी जवळपास निश्चित असल्याची चर्चा. किरण सामंत नारायण राणे यांचा आशीर्वाद घेतानाचा व्हिडिओ व्हायरल. लोकसभेसाठी देशभरातील भाजपच्या 100 उमेदवारांच्या नावाची यादी फेब्रुवारी अखेरपर्यंत येण्याची शक्यता. महाराष्ट्रातल्या उमेदवारांच्या नावावर अंतिम चर्चा सुरू. आमदार अमोल मिटकरींना पोलीस अधीक्षकांच्या नावानं धमकी. 2 दिवसांपूर्वी मिटकरी आणि पोलीस अधीक्षकांच्या फोनवरील कथित संभाषणाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. पोलिसांचा अपमान केल्याचा आरोप करत नरेश राऊत नामक युवकाकडून मिटकरींना धमकी. भाजप तेलंगणाचे आमदार टी राजसिंग ठाकूर यांना मिरारोड इथे कार्यक्रमाला सशर्त परवानगी. द्वेषयुक्त भाषणं होणार नाहीत अशी आयोजकांची हमी. पोलिसांना व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्याचे हायकोर्टाचे आदेश. वाराणसीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते संत रविदास यांच्या पुतळ्याचं अनावरण. यावेळी पंतप्रधान मोदींनी संत रविदास यांच्या जन्मस्थळाला भेट दिली. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आंध्र प्रदेश, बिहार आणि आसाम राज्याचा दौरा करणार. 27 ते 29 फेब्रुवारी दरम्यान राजनाथ सिंग यांचा दौरा असेल. भाजप आमदार राजेंद्र पाटणी यांचा अंत्यविधी आज सकाळी 9 वाजता होईल. पाटणी यांचं पार्थिव नेणाऱ्या विमानाला विलंब झाल्यानं त्यांच्यावर आज अंत्यसंस्कार होतील. वळवाच्या पावसाप्रमाणे धैर्यशील माने आले आणि आपण मशागत केलेल्या शेतातील पीक घेऊन गेले. आपण मात्र बांधावरच बसलो. आता आपल्याला खासदार होऊन दिल्लीत जावंसं वाटतंय. सदाभाऊ खोत यांच्याकडून धैर्यशील मानेंची खेळी. ज्या मुलामुलींना महाविद्यालयाचे शासकीय हॉस्टेल मिळालेलं नाही अशा विद्यार्थ्यांना सरकार निर्वाह भत्ता देणार. मंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा. मेट्रो सिटीमध्ये 6,000, शहरामध्ये 5,300, तालुका पातळीवर 3,800 प्रतिमहिना दिले जाणार. चंद्रकांत पाटील यांची माहिती. शालेय अभ्यासक्रमामध्ये कार्यानुभव विषयाअंतर्गत कृषी घटकांचा समावेश करण्यात आलाय. या विषयातील उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करा. मंत्री दीपक केसरकरांचे क्षेत्रीय अधिकारी आणि शाळांना निर्देश. कला केंद्र आणि चौफुला यातून अल्पवयीन मुलींची विक्री आणि तस्करी करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. बीड जिल्ह्यातील कला केंद्रावरून नीलम गोऱ्हे संतापल्या. ठाणे शाळेतील विनयभंग प्रकरणाची बालहक्क संरक्षण आयोगाकडून दखल. बालहक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा शाळेला भेट देणार. शाळेच्या सहलींसाठी वाहतूक धोरण आखले जाणार. अहमदनगरमध्ये जिल्हास्तरीय शक्तिवंदन महिला मेळाव्याला भाजप नेत्या चित्रा वाघ यांची उपस्थिती. यावेळी जिल्ह्यातील महिलांची पदाधिकाऱ्यांसह मोठी उपस्थिती. नाशिकमध्ये 2027 होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी आज आढावा बैठक. इतर राज्यात कुंभमेळा झाला त्या ठिकाणी अनुभवासाठी अधिकाऱ्यांना माहिती घेण्यासाठी पाठवणार. पालकमंत्री दादा भुसेंची माहिती. भिवंडी तालुक्यात आदिवासी वस्तीचं पाणी अनधिकृत. ग्राम पाणी पुरवठा समितीकडून बंद. संतप्त महिलांचा गटविकास अधिकारी कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन. अकोला शहराला पाणी पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी फुटली. लाखो लिटर पाणी वाया. महापालिकेकडून डागडुजीचे प्रयत्न सुरू. 26 ते 28 फेब्रुवारी दरम्यान मुंबईतील शिक्षकांचं शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण. 12वीच्या परीक्षा सुरू असताना प्रशिक्षण पुढे ढकलण्यात यावी. शिक्षक संघटनांची मागणी. पालघरच्या डहाणूमध्ये पालकमंत्र्यांच्या स्वागतासाठी शाळेच्या गेटवरती फटाक्यांची आतषबाजी. 12वीची परीक्षा सुरू असताना फटाके फोडल्यामुळे पालकांचा आक्षेप. राज्य सरकारकडून नमो शेतकरी महासन्मान योजनेसाठी 200 कोटींचा निधी वितरित. केंद्र सरकारप्रमाणेच राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना 6,000 रुपयांचा निधी.
राज्यातील अन्नपदार्थांवरील भेसळ रोखण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासनाची अत्याधुनिक प्रयोगशाळा सज्ज. रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्घाटन. मुंबईतील काळा घोडा परिसर पादचाऱ्यांसाठी राखीव ठेवणार. शनिवार आणि रविवार 5 रस्ते वाहनमुक्त ठेवणार. मुंबई महापालिकेकडून प्रस्ताव जारी. ठाणे पडगाव उन्नत रस्ता बांधण्याचा एमएमआरडीएचा निर्णय. ठाणे कल्याण मार्गावरची वाहतूक कोंडी कायमची सुटणार. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची माहिती. 4,000 कोटींचे ड्रग्ज हा पोलिसांचा आकडा. खरा आकडा अजून बाहेर आलेलाच नाही. पुण्यातील ड्रग्ज प्रकरणावरून अमित ठाकरेंची टीका. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.